देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज नवी दिल्लीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये शपथविधी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व. रमण हे पद आणि गोपनीयतेची शपथ नव्या राष्ट्रपतींना देतील. या शपथविधी समारंभाला देशविदेशातले गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. शपथविधीनंतर तीनही सैन्य दलाच्या वतीनं 21 तोफांची सलामी देण्यात येईल. त्यानंतर नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. देशातल्या सर्वोच्च घटनात्मक अशा राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्याच आदिवासी महिला आहेत. 18 जुलै रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला होता. तत्पूर्वी आज सकाळी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजघाट इथं जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. Thank you.